हॅलो आणि नमस्कार शिक्षकांनो आणि पालकांनो, वेलकम बॅक टू जॉयस लर्निंग अ वीक स्कूल. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की क्लास 4 सर्कल 4 या धड्याची रूपरेषा काय आहे. हा धडा NEP 2020 बेसिसवरती बेस्ड आहे आणि त्याचे लर्निंग आउटकम 3 कॅटेगरीजमध्ये डिवायडेड आहे, नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूज. नॉलेज, स्किल्स आणि व्हॅल्यूजच्या आधारेवरती हा लेसन बनवला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज जसं की PPT, PDF एक्सेट्रा दिलं आहे. या धड्यात विद्यार्थ्यांना त्यांचे आवड निवड काय आहे, म्हणजेच लाईक डिसलाईक काय आहे, हे त्यांना सोप्या भाषामध्ये इंग्लिशमध्ये मांडता येईल. हेच या धड्याचा मेन उद्दिष्ट आहे आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांना त्यांच्या डेली लाईफबद्दल आणि त्यांना आवडत असणाऱ्या गोष्टींबद्दल शब्द, वेगवेगळे शब्द वापरता येईल. आणि या लेसनमध्ये विद्यार्थ्यांना हे सुद्धा समजेल, म्हणजेच त्यांना स्वतःला काय आवडतं काय नाही आवडत ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं हे किती महत्त्वाचं आहे आणि किती गरजेचं आहे हे सुद्धा त्यांना समजतील. त्याच्यासोबतच एक डेव्हलपमेंटल डोमेनवरती हा लेसन फोकस्ड आहे, म्हणजेच लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट. आणि एक्लेक्टिक अप्रोच यूज केला आहे हा धडा बनवण्यासाठी. एक्लेक्टिक अप्रोच म्हणजेच शिक्षकांनी आणि पालकांना फ्रीडम आहे की ते वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या मटेरियल किंवा वेगवेगळ्या लोकेशन त्यांच्या अनुसार ते कस्टमाइज करून हा लेसन यूज करू शकतात किंवा ते शिकू शकतात त्यांच्या वर्गामध्ये. आणि एक टिप आहे, हा धडा शिकण्यासाठी शिक्षकांनी आणि पालकांनी मुलांची मदत करावी हीच विनंती आहे. धन्यवाद.